आता आम्ही जातो US मधून इंग्लंडला, आणि इंग्लंडला पोचायला 15 दिवस लागतात. आणि इंग्लंडला पोचल्यावर आहे शिपचं इन्स्पेक्शन, तर त्यासाठी आम्हाला आमचा मेस रूम चांगला दाखवायचा होता. आणि इन्स्पेक्टर लोक जेवायला पण येतात, तर आमचा टेबलवरचा मॅट जरा खराब दिसत होता, म्हणून तो आम्ही चेंज करायचा ठरवला. तर मी सर्वात आधी गेलो स्टेशनरीमध्ये, आणि शिपवरती स्टेशनरी पण असते, आणि जमिनीवरच्या स्टेशनरीमध्ये जेवढं सामान असतं तेवढं सर्व सामान शिपवरच्या स्टेशनरीमध्ये पण असतं. आणि स्टेशनरीमधून मला पाहिजे होती डबल डेक, चिकटपट्टी आणि कैची, आणि हे सर्व सामान घेऊन मी निघालो आमच्या स्टोअरमध्ये मॅट घेण्यासाठी. आणि आता सर्वात आधी टेबलवरचं सर्व सामान उचलून टेबल क्लिअर करून घेतो, आणि जुनं मॅट काढून टाकतो, आणि आता नवीन मॅटचं माप घेतो आणि कट करतो. टेबलला आता डबल टेप लावून घेतो म्हणजे मॅट इथे तिथे सरकणार नाही. माझ्या जोडीला आता सूरज पण आला आहे, आणि आता आम्ही नवीन मॅट टेबलवर ठेवून घेतो आणि खालच्या साईडने चिकटपट्टी लावून ते फिक्स करतो. टेबल आता रेडी आहे, सर्व पसार आता आवरून घेतो. आणि आता बघा फायनल रिझल्ट, आधी आमचं टेबल बघा कसं दिसत होतं, आणि आता बघा किती मस्त दिसतं आहे.